हॅलो, नमस्कार. मी रिद्धी. टेक 24 तासच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तंत्रज्ञानाच्या विश्वात घडलेल्या नवीन घडामोडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नेटफ्लिक्सचं पासवर्ड शेअरिंग जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत धोक्याची आणि महत्त्वाची बातमी आहे. ती नेमकी काय आहे हे मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. याचबरोबर iPhone 15 सिरीजची प्रचंड चर्चा आहे, प्रचंड क्रेज आहे आणि या संदर्भातले काही अपडेट्स लीक झालेले आहेत, तेव्हा ते नेमके काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर या आपल्या रोजच्या वापरातल्या ॲप्समध्ये सुद्धा काही नवीन बदल होत आहेत, ते नेमके काय आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्णपणे मागच्या काही दिवसांमध्ये नवीन गॅजेट्स तुमच्या भेटीला आलेले आहेत, तेव्हा कोणकोणते स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप आणि टॅब लॉन्च झालेले आहेत बघूया. नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे आता भारतामध्ये नेटफ्लिक्स कंपनीनं पासवर्ड शेअरिंगची सर्व्हिस बंद केलेली आहे. मागच्या काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या पासवर्ड शेअरिंगमुळे कंपनीला मात्र प्रचंड नुकसान सहन करावं लागलंय आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये तुम्हाला एकाच अकाउंटवरून नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. जर तुम्ही तसं करायचा प्रयत्न केला तर लगेचच ईमेल अलर्ट येणार आहे. कुटुंबातले सदस्य मात्र नेटफ्लिक्सचं हे एकच अकाउंट वापरू शकणार आहेत. रिअलमीनं भारतामध्ये लॉन्च केलेले आहेत 2 नवीन प्रोडक्ट्स, रिअलमी C53 स्मार्टफोन आणि रिअलमी पॅड 2 टॅबलेट. रिअलमीमध्ये या सी सिरीजसाठी अँड्रॉइड 13 OS वर रन करणारे हे प्रोडक्ट्स आहेत. 108 मेगापिक्सल कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि 5000 mAh ची बॅटरी या फोनमध्ये तुम्हाला मिळते. शिवाय पॉवरफुल ऑक्टोकॉर चिपसेट असणाऱ्या या फोनच्या टॉप व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर रिअलमी पॅड 2 मध्ये तुम्हाला 11.5 इंचाचा सुपर डिस्प्ले आणि 256 GB रॉम मिळतोय. सोबतच 8,360 mAh ची बॅटरी आणि 33 volts सुपर वूक चार्जिंग सपोर्ट मिळतोय आणि त्याची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. सध्या चर्चा आहे ती थ्रेड्स ॲपची आणि या थ्रेड्स ॲपला आता दुसरा iOS अपडेट आलेला आहे आणि या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. कंपनीच्या मागच्या व्हर्जनमध्ये बग्सना सुद्धा ऑप्टिमाइज करण्यात आलं होतं आणि आता नवीन येणाऱ्या फीचर्समध्ये तुम्हाला ट्रान्सलेट टेक्स्ट, ॲक्टिव्हिटी फीड, फॉलो स्टॅप जोडणं किंवा मग फीड स्क्रोलिंग सारखे नवीन फीचर्स मिळणार आहेत. या व्यतिरिक्त एक असं अपडेट युजर्सना मिळेल त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणतं अकाउंट फॉलो करायचं आहे हे तुम्हाला समजू शकणार आहे. गुगलने एका नवीन AI टूलचं टेस्टिंग सुरू केलेलं आहे जे न्यूज आर्टिकल म्हणजे बातमीचा लेख लिहिण्यामध्ये पत्रकारांची विशेषतः मदत करणार आहे. AI टूलचं नाव जेनेसिस असं आहे आणि सध्या घडणाऱ्या घडामोडींसंदर्भातले सगळे संदर्भ आणि तपशील घेऊन एक नवीन कॉपी जनरेट करणारं हे AI टूल आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुगलनं विशेष करून पत्रकारांसाठी हे टूल तयार केलेलं आहे जे पत्रकारांचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करेल आणि एक बातमीची कॉपी लिहिण्यामध्ये पत्रकारांची मदत करू शकेल. ॲपल आयफोन 15 सिरीजचे काही डिटेल्स लीक झालेले आहेत आणि या लीक झालेल्या फोटोजनुसार आपल्याला आयफोन 15 सिरीजमधले फोन कसे असतील त्याचं डिझाईन समजू शकतंय. आयफोनच्या नॉन प्रो मॉडेल्समध्ये तुम्हाला डायनॅमिक आयलँड स्क्रीन फीचर मिळू शकणार आहे. सध्या हे फीचर आयफोन 14 प्रो आणि 14 प्रो मॅक्समध्ये सुद्धा मिळत आहे. या व्यतिरिक्त 15 सिरीजमध्ये थीन बेझल्स येऊ शकतात. सोबतच आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसमध्ये तुम्हाला फ्लॅट डिस्प्ले आणि प्रो व्हेरियंट्समध्ये राऊंडेड एजेस मिळू शकतात. ॲपल कंपनी लवकरच AI चॅटबॉट क्लब जॉईन करणार आहे. नवीन AI चॅटबॉटचं नाव ॲपल GPT असं असणार आहे आणि सध्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार चॅट GPT प्रमाणेच हे ॲपल GPT असणार आहे जे अनेक प्रश्नांची अगदी सहज उत्तरं देऊ शकणार आहे आणि या ॲपलच्या AI मॉडेलचा कोड नेम अजॅक्स असं असणार आहे. कंपनीनं मागच्या वर्षीपासूनच यावर काम करायची सुरुवात केली आहे आणि कंपनी हे नेमकं कधी लॉन्च करणार आहे ते मात्र समजू शकलं नाहीये. लेनोवो कंपनीनं भारतामध्ये लॉन्च केलेला आहे नवीन टॅब ज्याचं नाव आहे M10 5G टॅबलेट. यामध्ये तुम्हाला 10.61 इंचाची LCD स्क्रीन मिळते, 7,700 mAh ची बॅटरी मिळते जी तुम्हाला 12 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक देणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज असे 2 वेरियंट्स मिळतात. सोबतच कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट असणाऱ्या या टॅबची किंमत 22,999 रुपये इतकी आहे.
फेसबुक आपल्या युजर्स साठी एक कमाल फीचर घेऊन आलाय. कंपनीनं व्हिडिओ फीचर्स मध्ये काही अपग्रेड अनाउन्समेंट केलेले आहेत. सध्या फेसबुक मध्ये व्हिडिओ टॅब हा एक नवीन ऑप्शन तुम्हाला दिसतोय आणि या टॅबच्या मदतीनं युजर्स आपले व्हिडिओ एडिट करू शकणार आहेत, सोबतच अपलोड देखील करू शकणार आहेत. या नवीन एडिटिंग टूलच्या मदतीनं युजर्स आपल्या व्हिडिओमध्ये म्युझिक, फिल्टर आणि काही इफेक्ट्स टाकू शकणार आहेत. या व्यतिरिक्त युजर्सना आपला व्हिडिओ ट्रिम, कट आणि कॅप्शन किंवा टायटल ऍड करून अपलोड करता येणार आहे. ट्विटरवर आता तुम्ही मोठमोठे आर्टिकल्स आणि पुस्तक सुद्धा लिहू शकणार आहात. ट्विटर लवकरच आपल्या फंक्शन्समध्ये आर्टिकल्स हे एक नवीन सेक्शन आणणार आहे. या सेक्शनमध्ये युजर्स मोठमोठे लिहिलेले आर्टिकल्स किंवा मग अगदी पुस्तक सुद्धा पोस्ट करू शकणार आहेत आणि ते वाचू सुद्धा शकणार आहेत. खरं तर एका युजरनं या संदर्भात विचारणा केलेली होती आणि याच ट्विटला रिप्लाय देत असताना एलन मस्क यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे. व्हॉट्सअप आपल्या युजर्ससाठी एक दमदार फीचर घेऊन आलंय, कारण आता युजर्स अननोन नंबरशी सुद्धा चॅट करू शकणार आहेत. म्हणजेच युजर्सना व्हॉट्सअप चॅट करण्यासाठी संबंधित नंबर आपल्या फोनबुकमध्ये सेव्ह करायची गरज राहणार नाही. तो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह न करताही तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट करू शकणार आहात आणि हे नवीन फीचर लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे